भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी हे वर्ष संकल्पाचे वर्ष असून देशातील एकही परिवार गरीब राहता कामा नये. देशातील प्रत्येक परिवाराला त्याचा हक्क मिळावा. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या सेवा सहजपणे प्राप्त व्हाव्या या दृष्टीने सर्वांनी संकल्प करावा असे आवाहन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला पूर्ण शक्तीने उत्साहाने भारत माता की जय म्हणतो. पण 365 दिवसापैकी 2 दिवस भारत माता की जयचा जयघोष करून आम्हाला थांबता येणार नाही. भविष्यामध्ये शताब्दी महोत्सवापर्यंत हा देश विश्वगुरू व्हावा, जगाने या देशाचा आदर्श घ्यावा, या देशामध्ये एकही परिवार गरीब राहता कामा नये, या देशामध्ये प्रत्येक परिवाराला त्याचा हक्क असणारा अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य हे सहजपणे प्राप्त व्हावं या दृष्टीने तुम्हाला मला संकल्प करायचा आहे. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, कृषी अशा महत्त्वाच्या विषयांवर सर्वच तालुक्यात प्रगती करायची आहे. जी कामे अर्धवट राहिली आहेत ती पूर्ण करण्याचा मानस आहे. बस्तानके, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, महाकाली मंदिर आदींचा विकास करायचा आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून अजयपूर येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध शेती करण्याच्या दृष्टीने CSR फंडातून 10 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती दिली.